नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते. हिवाळ्यामध्ये आपण भरपूर सारे पौष्टिक पदार्थ हे बनवतच असतो, त्यातल्या त्यात गुळाचे पदार्थ असेल तर बेस्टच. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करते गुळ पापडी, जी गव्हाचं पीठ आणि गुळ वापरूनच तयार होते. कोणीही नक्कीच बनवू शकता, खर्चही कमी लागतो, वेळ तर त्याहूनच जास्त कमी लागतो. चला तर मग लगेचच या साध्या आणि सोप्या रेसिपीला, पौष्टिक रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. पण रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे. कढाई ही जाड तळ असलेलीच, म्हणजे जाड बुडाचीच वापरावी. आता यामध्ये टाकूयात 1 कप साजूक तूप. तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा डालडा देखील वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता हे तूप आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचं आहे. मग यामध्ये टाकूयात साधारणतः 50 ग्रॅम डिंक. डिंक घालणं या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीवर डिपेंड करतं. परंतु हिवाळ्यामध्ये डिंकाचं सेवन करणं खूपच चांगलं असतं, त्यामुळे हा तुम्ही आवर्जून वापरा. हा डिंक आपल्याला छान असा फुलवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, डिंक तळत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा, म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो. तळून घेतलेला डिंक लगेचच या तुपातून बाहेर काढून घेऊयात. तर बघा, आपल्या या कढाईमध्ये भरपूर सारं तूप अजूनही शिल्लक आहे. तूप हलकंसं गरम देखील आहे. आता यामध्ये टाकूयात 2.5 कप गव्हाचं पीठ. पण 2.5 कप गव्हाच्या पीठामधील मी सध्याला फक्त 2 कप गव्हाचं पीठ टाकतीये. हे सुरुवातीला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. असं केल्यामुळे यामध्ये जास्त प्रमाणात गाठीही तयार होणार नाही, मिक्स करायला देखील व्यवस्थित पडेल, सोपं पडेल आणि आपल्याला तुपाचा देखील अंदाज येईल. तर आपलं हे पीठ जे आहे ना, ते भरपूर असं तुपाचं दिसत आहे, ओलसर दिसतंय, त्यामुळे मी अजून 1/2 कप गव्हाचं पीठ टाकलंय. आता हे देखील यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता या पिठाला छान असं तूप सुटेपर्यंत खमंग असं भाजून घेऊयात. जेवढं तुम्ही हे पीठ खमंग भाजाल ना, तेवढीच तुमची ही गुळ पापडी छान अशी खुसखुशीत तयार होईल. गव्हाचं पीठ हे आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवतच भाजायचं आहे. पण जर असा मध्ये वेळ मिळतो, त्यावेळेला हा थंड झालेला डिंक आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे. तर बघा, इकडे आपलं हे जे गव्हाचं पीठ आहे ना, छान असं चॉकलेटी रंगावर भाजलं गेलंय. तूप देखील व्यवस्थित मस्त असं सुटलंय. पीठ अगदी छान असं थोडंसं सैलसर दिसायला लागलंय. आता यामध्ये टाकूयात दळून घेतलेल्या डिंकाची पावडर. मला एवढं हे पीठ भाजण्याकरिता साधारणतः 35 ते 40 मिनिटे लागलेली आहे, एकदम कमी गॅसवर. आता यामध्ये डिंक पावडर टाकल्यानंतर गॅस लगेचच बंद करूयात. लक्षात ठेवा, गॅस बंदच करायचा आहे. त्याच वेळेला आता हे आपण मिक्स करून घेऊयात. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करेपर्यंत आपलं हे पीठ देखील हलकसं कोमट होतं. त्यावेळेला आता यामध्ये टाकूयात 1 कप एकदम बारीक चिरलेला गुळ. गुळ हा छान असा बारीक चिरून घ्या, यामुळे तो पटकन वितळेल. यावेळेला आपल्याला एक खास टिप्स लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे गुळ टाकताना गॅस बंदच असावा आणि पीठ देखील हलका कोमट असावं. आता गुळ मिक्स करत असताना आपलं हे पीठ छान असं कोरडं होतं. बघा, या पद्धतीने छान असं घट्ट स्वरूपाचं तयार होतं. आता हे आपण लगेचच सेट होण्याकरिता एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया. तर या ताटाला ना मी तुपाने ग्रीस करून घेतलं होतं, यामुळे आपली गुळ पापडी या ताटाला चिकटणार नाही. तुमच्याकडे एखादा जर चौकोनी आकाराचा ट्रे असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही ही बर्फी सेट करून घेऊ शकता. तर बघा, संपूर्ण मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतेय आणि व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने किंवा एखाद्या सपाट बुडाच्या वाटीच्या मदतीने हे मिश्रण आपण छान असं एकसारखं प्रेस करून देऊयात. तुम्हाला हे मिश्रण जरीही आत्ता एकदम कोरडं वाटत असेल तरी देखील याच्यावर एकदम व्यवस्थित अशा तयार होतात, कारण ज्यावेळेला आपण हे पीठ व्यवस्थित असं प्रेस करून यामध्ये पसरवून देतो, त्यावेळेला याला थोडंसं तूप सुटल्यासारखं होतं आणि त्यामुळे हे पीठ छान असं घट्ट होऊन बसतं. बघा, व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल, ही गुळ पापडी परफेक्ट बनवण्याकरिता आपल्याला प्रमाण आणि सांगितलेल्या टिप्स अगदी अचूक घ्यायच्या आहेत. 2.5 कप गव्हाच्या पिठाकरिता 1 कप तूप, 50 ग्रॅम डिंक आणि 1 कप किसलेला बारीक गुळ. तर बघा, आता 15 मिनिटांनंतर आपण हे मिश्रण बघूयात. तर बघा, हलकंसं कोरडं झालेलं आहे, थंड झालेलं आहे. आता लगेच आपण याच्या वड्या पाडून घेऊयात, कारण हे मिश्रण जर जास्तच थंड झाल्यानंतर तुम्ही याच्या वड्या पाडायला गेलात तर या तुटू शकतात किंवा या व्यवस्थाशा कट केल्या जाणार नाहीत. तर बघा, हलकंसं कोमट असतानाच आपण याच्या चौकोनी आकाराच्या वड्या तयार करून घेत आहोत.
तर लक्षात घ्या, आपल्याला या वेळेला मिश्रण थोडंसं कोमट आणि ओलसरच हवं आहे. वड्या व्यवस्थित पाडून झाल्यात, आता ह्या आपण अर्धा तासांनी काढूयात. तर बघा, अर्ध्या तासांनी आपली ही गुळपापडी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे, छान अशी थंड झालेली आहे. आता ही मी तुम्हाला या ताटातून काढून दाखवते. बघा, एकदम मस्त आणि परफेक्ट आपली या ठिकाणी गुळपापडी तयार झालेली आहे. संपूर्ण बाजूंनी अगदी मस्त अशी दिसतीये. बघा किती खुसखुशीत आहे. याच्या टेक्स्चरवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. मी तुम्हाला आणखी ही वड्या काढून दाखवते. ही वडी किती खुसखुशीत झाली आहे हे देखील आपण बघूयात. अगदी तोंडात जाताच विरघळणारी तयार होते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.